नमस्कार सिटी न्यूज ऐसी तमाम दर्शकांच मी अमोल खोड़े सिटी न्यूज ऐसी विशेष बातमीपत्र सहर्ष स्वागत करते। अबुला महाराष्ट्र 53 वर्षा नुकताच अपन महाराष्ट्राचा 53व्या वर्धापन दिवसाचा समारोह साजरा केलाय आणि याच महाराष्ट्र दिवसाच्या औचित्यावर सिटी न्यूजचं हे विशेष वृत्त विशेष मराठी बुलेटिन जय महाराष्ट्राला समर्पित। बातमीपत्राची सुरुवात करूया ठळक बातम्यांपासून। अँटी करप्शन पथकावर काळाचा क्रूर घाला, अँटी करप्शन ब्युरोच्या वाहनाला अपघात होऊन 6 जवानांचा दुर्दैवी मृत्यू, 3 जवान जखमी। पोलिसांसह सगळ्यांनीच मृत जवानांना श्राश्रू नयनांनी वाहली श्रद्धांजली। आपला महाराष्ट्र झाला 53 वर्षांचा, शासकीय ध्वजारोहण व विभिन्न कार्यक्रमांनी साजरा झाला महाराष्ट्र दिन। शहरात राजरोसपणे सुरू आहे अवैध इन्स्टंट लॉटरीचा गोरखधंदा, गाडगेनगर पोलिसांनी केली कारवाई, सिटी न्यूजच्या सूचनेवरून झाली कारवाई, नियमबाह्य व अवैध गोरखधंद्याचाही झाला पर्दाफाश। मनपाच्या एलबीटी विभागाच्या बहुआयामी इमारतीची झाली पायाभरणी, 8 महिन्यात उभी होणार 4 मजली इमारत। पोलीस पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना झाले सुवर्ण पदकांचे वितरण, शासकीय समारोह पार पडला पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत। या होत्या आजच्या ठळक बातम्या आणि ठळक बातम्यांचे प्रायोजक होते इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है, इंडिया बुल्स होम लोन्स घर आ जाओ। चला बघूया आतापर्यंत नेमकं काय काय घडलं। सर्वत्र महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 53वा वर्धापन दिवस बुधवारी ध्वजारोहण व विभिन्न कार्यक्रमांच्या श्रृंखलेने साजरा झाला। जिल्हा स्टेडियमवर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र दिवसाच्या पहाटे शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला, तर अमरावती महानगरपालिकेतही महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला। समस्त दर्शकांना या महाराष्ट्र दिवसाच्या हार्दिक शुभकामना सिटी न्यूज चॅनल परिवाराच्या वतीने बहाल करण्यात येत आहेत। बुधवारच्या सकाळी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 53वा वर्धापन दिवस शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमांसह विभिन्न कार्यक्रमांनी पार पडला। भारतीय प्रजासत्ताकाचे प्रतीक असलेला हा तिरंगा ध्वज दौडून वर सरविला जातो। आदरणीय पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते हा राष्ट्र ध्वज सरविला। जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते व सर्वच शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा शासकीय ध्वजारोहण समारोह बुधवारच्या सकाळी जिल्हा स्टेडियमवर पार पडला। ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पालकमंत्र्यांनी जनतेला महाराष्ट्र दिनाच्या 53व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा प्रदान केल्या। राज्याच्या स्थापनेला 53 वर्ष पूर्ण होत आहे। पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या राज्य स्थापनेचा मंगल कलश आपले पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्याकडे सुपूर्त केला आणि हा सोहळा राज्य स्थापनेच्या निमित्तानं एक नवीन पर्व सुरू करण्याची एक महत्वाची घटना ठरली। पण हे असताना संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये 106 लोकांना हुतात्मा पत्करावं लागलं, त्याची मोठी किंमत
राज्याच्या निर्मितीसाठी द्यावी लागली. या सगळ्या हुतात्म्यांना या निमित्ताने आपल्या सर्वांच्या वतीने प्रथमतः श्रद्धांजली वाहत असताना भावपूर्ण त्यांना त्यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करतो. आणि या राज्याच्या 53 वर्षाच्या प्रगतीमध्ये त्यांच्या हृदयातलं जे त्यांनी पत्करलं त्याचं चिरंतन अशा स्मृती या राज्याच्या विकासाकरता नेहमीच आपल्या सगळ्यांना प्रेरणादायी ठरत राहिलेल्या आहेत. आज या सोहळ्यासाठी आदरणीय आपले सर्व स्वातंत्र्य सैनिक जे आज या निमित्ताने उपस्थित आहेत त्यांना मी अभिवादन करतो. आज एक मेचा कामगार जागतिक कामगार दिन म्हणून सुद्धा साजरा होतोय. श्रमाची प्रतिष्ठा वाढावी संपूर्ण जगभरामध्ये आज या सगळ्या आमच्या कामगार बंधूंना सुद्धा या निमित्तानं या एक मेच्या सुद्धा मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. गत वर्षी आपण कैलास बसवेश्वरराव चव्हाण साहेबांचा जन्मशताब्दी आपण साजरी केली. आपण आता राज्याचे हरित क्रांतीचे जनक कैलास बसवी वसंतराव नाईक साहेबांची आपण जन्मशताब्दी साजरी करतोय. विभिन्न गौरव पुरस्कारांचे वितरणही या प्रसंगी करण्यात आलं. 5 लक्ष रुपये रोख व या द्वितीय पुरस्काराचे 3 लक्ष रुपये रोख या प्रसंगी मंचावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेखाताई ठाकरे उपस्थित आहेत. आमंत्रित करतो. महसूल विभागाच्या वतीने हा पुरस्कार दिला जावायचा आहे. 2011 व 2012 सालचा पुरस्कार स्वीकारण्याकरता मी श्री आर आर कावंडे यांना मंचावर निमंत्रित करतो. त्यानंतर मी आरोग्य विषयक उत्कृष्ट कामगिरी करता श्री वाडेकर यांना आरोग्य सहाय्यक जिल्हा हिवताप कार्यालय अमरावती श्री आर पी वारणेकर. यानंतर मी आमंत्रित करतो श्री प्रवीण चपुले यांना या अभियानामध्ये उत्कृष्ट कार्य करण्याकरता श्री प्रवीण चपुले यांना मी मंचावर आमंत्रित करतो. या ठिकाणी विविध विभागाकरता दिले जावायचे पुरस्कार थांबवित आहोत. सर्व पुरस्कार विजेत्यांचा पुन्हा एक वार मनपूर्वक. अमरावती महानगरपालिकेतही महाराष्ट्र दिवसाचा शासकीय कार्यक्रम पार पडला. महापालिकेचे अधिकारी नगरसेवक व गणमान्य नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण समारोहाने महाराष्ट्र दिवस साजरा करण्यात आला. व शहरवासियांना महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या 53वा वर्धापन दिवस महापालिकेचे अधिकारी नगरसेवक व गणमान्य नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण समारोहाने महाराष्ट्र दिवस साजरा करण्यात आला. व शहरवासियांना महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा 53वा वर्धापन दिवस सहर्ष साजरा करून शुभेच्छा देण्यात आल्या. शहरभर विभिन्न कार्यक्रमांचे आयोजनही महाराष्ट्र दिवसाच्या पर्वावर करण्यात आले होते. सगळ्या अमरावतीच्या नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. अमरावती नगरातील सर्व बांधवांनी भगिनी महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्र दिनाच्या अमरावती जिल्ह्यातील सर्व समस्त नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. या दिनी हेच प्रार्थना करतो की महाराष्ट्राची उत्तरोत्तर प्रगती सर्व क्षेत्रात महाराष्ट्र हा नंबर एक बनावा अशी इच्छा या दिवशी व्यक्त करतो. महाराष्ट्र दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व अमरावती नागरिकांना अमरावती महानगरपालिका शुभेच्छा व्यक्त करतो. महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिन हार्दिक शुभेच्छा.